आज दिनांक 26 नोव्हेंबर 2019 भारतीय संविधान दिन। या दिवसाचे औचित्य साधून श्री सरस्वती भुवन प्रशाल औरंगाबाद येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शिरीष मोरे, तसेच उपमुख्याध्यापिका श्रीमती नीलिमा देशपांडे, पर्यवेक्षक विश्वरूप निकुंभ, ज्येष्ठ मराठी शिक्षिका श्रीमती मरलापल्ले, श्रीमती जपे, श्रीमती अश्विनी जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी मुख्याध्यापक शिरीष मोरे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या। 26 नोव्हेंबर 2019, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतके अथक परिश्रम घेऊन 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या भारतीय संविधानाचा स्वीकार केला। आज या संविधानास 70 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त सर्वांना सरस्वती भुवन प्रशालेतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांनी संविधान गीताचे गायन केले। भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक ज्ञान विचार अभिव्यक्ति विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून दे। या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका अश्विनी जोशी यांनी संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले। संविधान दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये वर्ग 8वी ते 10वीच्या तब्बल 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व संविधानाविषयी आपापली मतं मांडली। त्याची काही क्षणचित्रे। वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांपैकी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक ठरविण्यात आला, तसेच विजेत्या स्पर्धकांची नावं कार्यक्रमाच्या शेवटी जाहीर करण्यात आली। आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला। अशा पद्धतीने अत्यंत आनंददायी वातावरणात श्री सरस्वती भुवन प्रशाला औरंगाबाद येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला। धन्यवाद।